आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा स्पीड न्यूज. पहिली बातमी अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना घेऊन विमान भारतात दाखल झालंय. हिंडन एअरबेसवर C-17 हे एअरफोर्सचं विमान भारतात दाखल झालं. अफगाणिस्तानातून ऑपरेशन एअरलिफ्टच्या माध्यमातून काबुलून 168 नागरिकांना घेऊन हे विमान दाखल झालंय. चिमुकल्याला भारतानं काबूलमधून सुरक्षित बाहेर काढलं. मात्र भारतानं विना पासपोर्ट त्याला देशामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. इखनूर सिंह असं या चिमुकल्याचं नाव आहे. हिंडन एअरबेसवर 168 प्रवासी विमानात दाखल झालेले आहेत. यात 24 अफगाणी शीख समुदायाच्या नागरिकांचा समावेश आहे. कृपाल सिंह सोनी असं या चिमुरड्याचं नाव आहे. काबूल विमानतळावर सध्या अमेरिकन सैन्य तैनात आहे. त्यांच्याकडून भारताला रोज 2 विमानांच्या फेऱ्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिका देखील अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना काबूल विमानतळावर बोलवून मग माघारी घेऊन जात आहे. सध्या काबूल विमानतळावर जवळपास 5,000 संख्येनं अमेरिकन आणि नाटो सैन्य दाखल आहे. तालिबानची अधिकृत संकेतस्थळं आता ऑफलाईन झाली असून तालिबाननं अलीकडे अफगाणिस्तानात मिळवलेल्या विजयानंतर हे स्पष्ट झालं आहे. 5 भाषांमधली संकेतस्थळं शुक्रवारी अचानक ऑफलाईन झाली. पश्तो, उर्दू, अरेबिया, इंग्लिश, दारी या भाषेतील ही संकेतस्थळं आता ऑफलाईन झाले. त्यांना क्लाउड प्लेअरचं संरक्षण आहे. आता काही राज्यातल्या बातम्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर दानवे मराठवाड्याच्या दौऱ्यावर. या दौऱ्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते आणि नवनियुक्त केंद्रीय मंत्री भागवत कराड हे एकाच मंचावर होते. यावेळेला बोलताना दानवे यांनी आपण केंद्रात 3 वेळेला मंत्री झालो पण अशी यात्रा कधी निघाली नाही असं म्हटलं. भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता कसा मोठा होतो याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात त्यांच्या टोलेबाजीनं चांगलीच रंगत आणली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचं समोर आलं. दानवे यांनी राहुल गांधींचा सांड असा उल्लेख केला होता. यावर रावसाहेब दानवे यांनी आता स्पष्टीकरण दिलं असून लोकांनी प्रश्न विचारले म्हणून मी हे उदाहरण दिलं. हे शेतातलं उदाहरण आहे. शेतामध्ये काम न करणारा बैल हा सांड म्हणून ओळखला जातो. मी राहुल गांधी यांना सांड म्हणालो कारण ते काम करत नाहीत. याचा अर्थ दुसराच घेतला गेला असावा आणि त्याचा विपर्यास केला गेला असं दानवे यांनी म्हटलं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांच्या परिवारानं काय बलिदान केलं हे सगळ्या जगानं पाहिलं आहे. राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी भाजप आमाप पैसा खर्च करतंय असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला. बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याच्या बाबतीत येत्या 24 ऑगस्टला पशुधन विकास मंत्र्यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये या सगळ्या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला असून माहिती असतानाही शर्यत का घेतली असा जाब न्यायालय विचारू शकतं असंही जयंत पाटील म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघात केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये घुसमट सुरू असून त्यांना मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलवर सही करता येत नाही असा गंभीर आरोप राणे यांनी केला. तसंच नीलम गोरे यांना आपणच शिवसेनेत आणलं होतं आणि त्यांच्या आमदारकीसाठी सुद्धा मीच प्रयत्न केला होता असा दावा राणे यांनी केला. सध्या गोरे यांनी त्यांची पक्षात होणारी फरफट पाहावी असा टोलाही राणेंनी लगावला. यावेळेला त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करून शाई फेकल्याच्या प्रकरणी 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच किरीट सोमय्या यांच्या वाहनांच्या समोर आपलं वाहन ठेवल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मिरवणूक सुरू असताना चहाची तलफ आल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी चहाच्या टपरीवर जाऊन कार्यकर्त्यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेतला. त्यांच्या साधेपणामुळे उपस्थित सगळेच जण आवाक झाले.
जनआशीर्वाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी त्यांचे सासरे आणि माजी मंत्री दिवंगत एटी पवार यांच्या समाधीस्थळाला भेट दिली, दर्शन घेतलं. यावेळेला त्यांना अश्रू अनावर झाले. त्या काहीशा भावविवश झाल्या होत्या, तसंच उपस्थित नातेवाईक आणि कार्यकर्ते सुद्धा भावूक झाले होते. मनसेकडून दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी मनसेचे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना या संदर्भात नोटिसा बजावल्यात. यानंतर सुद्धा मनसेचे कार्यकर्ते नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम जोशात साजरा करण्यावर ठाम आहेत. नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण पोलिसांनी मनसैनिकांना 149 नोटीस बजावली आहे. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम करणारच असा निर्धार केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली. जिल्हा विकास नियोजन मंडळाची बैठक पार पडली. यात त्यांनी विकास कामांचा आढावा घेतला आणि जिल्ह्यातल्या नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी नगरविकास विभागाकडून 25 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं. दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 46 कोटींच्या विविध कामांची भूमिपूजनसुद्धा करण्यात आली. पूर येणं हा विषय राजकीय नाही, यात मानवाला शक्य होईल तेवढं काम करणं गरजेचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. माणसानंच अतिक्रमण केलं आहे, निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केला आहे. त्यामुळे सांगली शहरामध्ये बिबट्या मगरी हे येऊ लागलेत, फार गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पूर परिषदेत ते बोलत होते. राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका वाढतोय, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावधानतेचा इशारा दिला. यामुळे आगामी काळात कोरोना आणि लॉकडाऊनचा धोका जर टाळायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे नियमांचं काटेकोर पालन करण्याचा. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये राज्यानं पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे आणि नवीन विक्रमाची नोंद केली. दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 10,96,000 नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्यानं केला आहे. दिवसाला 10 लाखपेक्षा अधिक लसीकरण केलं जाऊ शकतं हे आज महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सिद्ध केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केलं. आरोग्य विभागाच्या मदतीनं यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यामध्ये फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटनं एका रिक्षेवाल्याला बेदम मारहाण केल्यानंतर या घटकाचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. राज्य सरकारनं कोरोना लॉकडाऊन काळात रिक्षेवाल्यांना 1500 रुपयांचं अनुदान जाहीर केलं खरं, पण अजूनही हजारो रिक्षाचालक या प्रकारच्या शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. अशातच फायनान्सवाल्यांनी हप्ते वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. निलेश जाधव यांच्यासारख्या फायनान्स एजंटशी नजर चुकवून रिक्षा चालवावी लागते, पण तरीही एजंट लोक रस्त्यात गाठून रिक्षा ओढून देण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही होतोय. पुण्यातल्या हडपसरमध्ये भर दिवसा महिलेला लुटण्याचा प्रकार समोर आलाय. रस्त्यावरून चालत असताना या महिलेची पर्स आणि मोबाईल लुटण्याचा प्रयत्न झाला. हडपसरमध्ये यश रबी पार्क सोसायटीच्या समोर ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार परिसरात लावण्यात आलेल्या एका CCTV कैद झाला. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील पर्स आणि मोबाईल खेचून घेऊन दोन तरुण धावत वेगानं निघाले होते. या महिलेनंसुद्धा जवळपास 1 किलोमीटरपर्यंत या चोरांचा पाठलाग केला. नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्यानं भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी बानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील आसरा पारडी इथल्या शिवाजी वानखेडे या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर शेतामध्ये फुलकोबीची लागवड केली होती. मात्र 2 महिन्यांचा कालावधी उलटला तरी कोबीला फुलच लागलं नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. शेतकऱ्यांचं सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं. या प्रकरणी शेतकऱ्यानं कृषी विभागाकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पिकाची पाहणी करून लवकरच नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचा आग्रह या शेतकऱ्यानं धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावाला राखी बांधली आणि आजचं रक्षाबंधन साजरं केलं. सुप्रिया सुळे यांनी रणजितदादा पवार यांना राखी बांधतांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवादी
अभियानावर अतिदुर्गम भागामध्ये अनेक जवानांसह महिला पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात आहेत। या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांसह स्थानिक आदिवासी महिलांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले। हेडरी पोलीस स्थानकात कार्यक्रम पार पडला। जवानांच्या कुटुंबियांसह रक्षाबंधन साजरे करून जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात जनतेची सेवा केली। या सफाई कर्मचाऱ्यांना दापोली शहरातील भगिनींनी राख्या बांधल्या आणि यथोचित सन्मान केला। दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष परवीन शेख, नगरसेवक जया साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला। रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंडरी गावातील कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी केली। कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते। सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण करून दऱ्याला शांत होण्याचं साकडं यावेळेला या सगळ्या कोळी बांधवांनी आणि भगिनींनी घातलं। महिलांनी सागरा माझ्या धन्याचं रक्षण कर अशी आग्रही विनंतीही केली। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। कोरोनाच्या काळामध्ये नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे। नोकरी गमावलेल्यांच्या PF खात्यामध्ये 2022 पर्यंत PFचं योगदान आता सरकार जमा करणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांची EPFOमध्ये नोंदणी आहे अशाच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबद्दलची औपचारिक घोषणा केली। दुसरीकडे 16 योजनांच्या अंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना 20 पैशांचा दिलासा दिला आहे। आज पेट्रोल डिझेल दोन्हीच्या किमती या 20 पैसे प्रति लिटरनं कमी झाल्या। डिझेलही 20 पैसे प्रति लिटरनं स्वस्त झालं। या घसरणीनंतर दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलचा भाव 101 रुपये तर डिझेलचा भाव 89 रुपये 7 पैसे इतका। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत। आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षण आणि पर्यायानं जमिनीच्या आरोग्याविषयीची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। लवकरच स्मार्टफोनवरतीच मातीचं आरोग्य समजणार आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।